इथून पण क्लिअर दिसतंय. गडावर चढायला तीन मोठे दरवाजे दिसताय रस्त्यावरचे आणि मुख्य दरवाजा पण आहे. झेंड्याच्या खाली जो आहे तो मुख्य दरवाजा आहे. झेंड्याच्या भगव्या झेंड्याच्या खाली जो आहे तो मुख्य दरवाजा आणि रस्त्यावर सोनेरी कळस असलेले तीन दरवाजे आहेत. गडावरील मंदिरात दोन कळस जे दिसतात, एक जर एक जो आहे तो मुख्य मंदिर जे आहे की ज्याच्यामध्ये मल्हारी, मार्तंड, बाणाई आणि म्हाळसा यांच्या मूर्त्या आहेत, दगडी मूर्त्या आहेत, नंतर याच्या पितळाच्या वगैरे धातूंच्या मूर्त्या वगैरे आहेत. आणि मागचं जे मंदिर आहे ना, मागचा जो कळस दिसतो तो महादेवाचं पिंड आहे. तिथे महादेवाची पिंड आहे त्या मंदिरात, मागच्या साईडच्या मंदिरात ते टोकदार कळस आहे तो. आणि ही सगळी दगडी किल्ल्याची तटबंदी आहे, जशीच्या तशी आहे जुन्या काळापासून. तर ते मागचं जे महादेवाचं मंदिर आहे त्याच्या बाहेर तळी भरण्याचं काम चालतं, म्हणजे पूजा चालते. आणि पुढे पुढच्या मंदिरात जे आहे मल्हारी, म्हाळसा, बाणाई यांचं दर्शन घेतात. आणि मंदिराच्या समोरच्या बाजूला दिवा लावण्यासाठी आणि तिथे तो जो आहे मलदैत्य तिथे उभा असतो बाहेर आणि त्याला त्याच्या इथे दिवा लावतात. तर